नमस्कार, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा ज्योमेट्री मॅथ सेकंड या विषयाचा तास घेणार आहोत. सर्व सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी आजचं हे आपलं लेक्चर असणार आहे. आणि या तासाला आपण सेमीची संकलित मूल्यमापन 1ची प्रश्नपत्रिका ज्योमेट्रीची आपण उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका सन 2024-25 या चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी. 49 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि त्यात 10 गुण हे तोंडी कामासाठी असतील, प्रॅक्टिकल आणि ओरलसाठी. बघा, या ठिकाणी 10 गुणांसाठी आपल्याला काय काय विचारले जाईल. त्यात 5 गुण हे प्रॅक्टिकलसाठी असतील. त्यामध्ये आपल्याला एखादा त्रिकोण दिला जाईल आणि त्याच्या बाजू मोजून लिहायला सांगितले जातील. बाजूवरून कोणावरून त्रिकोणाचा गुणधर्म लिहायला सांगितला जाईल किंवा तोंडी विचारला जाईल. त्यानंतर दोन समांतर रेषा काढून त्यांची छेदिका काढायला सांगितली जाईल. त्यानंतर त्या छेदिकेचं कोणाचं गुणधर्म कंपासमधील साहित्याचा वापर करून पडताळण्यास सांगितला जाईल. तोंडी कामामध्ये आपल्याला त्रिकोणाच्या गुणधर्मावर आधारित बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. बघा, या ठिकाणी दिसत आहेत या पद्धतीने. 4 गाळलेल्या जागा असतील काहीतरी, त्याचे 4 अचूक पर्याय असतील आणि त्याच्यातला अचूक पर्याय आपल्याला निवडायला सांगितलं जाईल. त्याला तुम्हाला 4 गुण दिले जातील. अशी ही आपली अंतर्गत मूल्यमापनाची 10 गुणांची परीक्षा ही असणार आहे. त्यानंतर लेखी कामासाठी आपल्याला आपला जो काही सिलेबस आहे त्या सिलेबसवर आधारित प्रश्न विचारले जातील. उदाहरणार्थ त्रिकोण, समांतरभुज चौकोन, आयत, पूरक कोण, छेदिका, एखादी आकृती दिली जाईल, मापं दिली जातील आणि त्यावरून सहकारण लिहायला सांगितलं जाईल. प्रमेय दिलं जाणार आहे. अर्धवट कृती सोडवलेली असेल त्या त्रिकामा जागी आपल्याला अचूक शब्द टाकून ते प्रमेय सिद्ध करायचं असेल. त्यानंतर दिलेल्या कोणावरून त्यांची मापं लिहायला सांगितले जातील. एखादी रेषेचं माप दिलं जाईल, सिद्धता दिली जाईल, आकृती दिली जाईल आणि त्यावरून ती कृती पूर्ण करायला सांगितलं जाईल छेदिकेची. त्रिकोणाची रचना तयार करा, विशिष्ट असं माप दिलं जाईल आणि त्यावर आधारित त्रिकोण तयार करायचा असेल. त्यानंतर मापांवरून ABC त्रिकोण तयार करा. पुढच्या उदाहरणामध्ये त्रिकोण काढल्यानंतर त्याची परिमिती दिली जाईल, माप ती आपल्याला काढायची असेल. त्यानंतर कोण दुभाजकाची एखादी आकृती दिली जाईल आणि ती सिद्ध करायला सांगितली जाईल. काटकोन त्रिकोणाचं लघुकोणाचं माप दिलं जाईल आणि त्यावरून कर्णाचे निम्मी असते ते उदाहरण सिद्ध करायला सांगितलं जाईल प्रमेयासाठी. संगत कोण, संगत बाजूवरून संगत कोण लिहून दिलेली आकृती पूर्ण करायची असेल. त्यानंतर आकृतीचं निरीक्षण करून त्यांना लांबी नसेल ती लांबी आपल्याला मोजायला सांगितली जाईल, काढायची असेल नवीन आकृती. एकरूप संगत कोण काढल्यानंतर त्यांची संगत बाजू प्रमाणात आहे की नाही ते लिहायला विचारलं जाईल. आणि शेवटचा प्रश्न हा आपला संख्या रेषेवर आधारित असेल, कारण की ते शेवटचं प्रकरण आहे आपलं. त्यामध्ये आपल्याला दिलेल्या मापावरून संख्या रेषा काढायला सांगितलं जाईल. आणि ब भागामध्ये एक संख्या रेषा दिली असेल आणि त्यावर आधारित त्याचे विरुद्ध किरण, त्याचे संख्या रेषेचे छेद संच ते आपल्याला लिहायला सांगितले जाते. अशा पद्धतीने आपला हा ज्योमेट्रीचा पेपर साधारणतः असणार आहे. बघा, त्यासाठी काही नमुना दाखल उदाहरणं या ठिकाणी मी देते आपल्याला. ही व्यवस्थित सराव करा. अशाच टाईपची उदाहरणं आपल्याला पेपरमध्ये असणार आहेत. बघा, पहिला प्रश्न, चूज द करेक्ट आन्सर, पर्यायी प्रश्न. त्यानंतर लेखी उदाहरणं. काही उदाहरणं या ठिकाणी सोडून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आपल्याला स्वतंत्र आन्सर शीट असेल, त्यावर ते उदाहरणं सोडवायची असतील. पण याच टाईपची सर्व उदाहरणं असणार आहेत, म्हणून ही सर्व उदाहरणं सोडवण्याचा सराव करा. आपल्याला पेपर हा नक्कीच सोपा जाईल. क्वेश्चन नंबर टू, दोन उदाहरणं सोडवायची. बी बघा, पुढचा प्रश्न. एक रुपकोण. संक्षिप्त उत्तर दिले, आपल्याला ते पूर्ण सोडवायचे. क्वेश्चन नंबर थ्री, एका प्रश्नाचं उदाहरण सोडवा. आपल्याला सराव करायचा आहे म्हणून सर्व उदाहरणं सोडवा. उदाहरण सोडवताना काही अडचण आली तर आपल्या चॅनलची प्लेलिस्ट पहा, तत्पूर्वी चॅनल सबस्क्राईब करा. पुढचं उदाहरण. त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर, शेवटचा प्रश्न आपला असणार आहे. दोन उदाहरणं असतील, त्या दोघांपैकी एक उदाहरण आपल्याला सॉल्व करायचे. बघा ते उदाहरण. प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दहावीची सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांची संकलित मूल्यमापन एकची प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.